नमस्कार मित्रांनो, आपण आज न्यूझीलंडमधील नद्या सरोवरे आणि शेती बघणार आहोत। तर न्यूझीलंड या देशात अनेक लहान मोठ्या नद्या आहेत। ह्या नद्या उथळ व शीघ्र प्रवाहाच्या आहेत, तसेच या नद्या समुद्रात जाऊन मिळतात। या नद्यांमध्ये वाईकॅटो, वागुनुई, रॅगीटिकी आणि वाईरोवा ह्या नद्या उत्तर बेटातून वाहतात। तसेच क्युथा, वाईटॅकी, टायरी, मॅथुरा, वाईमॅकिरिरी आणि वाई आऊ या दक्षिण बेटातून वाहतात। तर कुर्ता ही देशातील बेटातील सर्वात लांब नदी आहे। टॉम्सन व मर्चिसन या न्यूझीलंडमधील हिमनद्या प्रसिद्ध आहेत। तर या देशाचे अनेक सरोवर आहेत, तर त्यामध्ये ताऊपो हे उत्तरेकडील सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेले सरोवर आहे। तसेच दक्षिण बेटात टी अनाऊ व वाकटीप हे सुद्धा दोन मोठे सरोवर आहेत। दक्षिण बेटाच्या पश्चिमेकडे डोंगराळ भागात सदलँड 500 मीटर उंचीचा धबधबा मिलफर्ट साऊंडजवळ असून तो जगातील चौथा उंच धबधबा आहे। तर शेती, न्यूझीलंडमध्ये शेती ही अत्यंत आधुनिक पद्धतीने केली जाते। तसेच येथील भागात पशुपालन व मेंढीपालन याचा धंदा असल्यामुळे गवत हे एक प्रकारचे प्रमुख उत्पन्नाचे पीक झाले आहे। याशिवाय येथे ओट, गहू, बार्ली, क्लोहर, सीड ही मुख्य पीक घेतली जातात। तसेच फारच थोडा गहू प्रदेशामध्ये निर्यातही केला जातो। तर या व्यतिरिक्त त्याच्या गरजा भागवण्यासाठी कांदा, बटाटा, मक्का, गळीताची धान्य, ताग व सफरचंदाच्या बागा देखील घेतल्या जातात।